त्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते सोडवायचा प्रयत्न केलेला आहे। बैठक होती आणि आमच्याकडे पण केंद्रीय मंत्र्यांचे दोन मंत्र्यांचे प्रवास होते, त्यामुळे ताबडतोब घेऊ शकलो नाही। पण आज बीड जिल्ह्याच्या त्याबद्दल जो लोक संभ्रमात होते त्या सगळ्याचा आज आढावा इकडे घेतलेला आहे। आज त्या बैठकीमध्ये जो निधी या डीपीडीसी साठी ओव्हरऑल पूर्ण डिपार्टमेंट वाइज म्हणजे जिल्हा परिषद असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, एमएससीबी असेल, विविध विभागाचा याचा आढावा घेऊन येणाऱ्या काळामध्ये काय कारखाने आहेत तुम्हाला त्याची माहिती नाही माझ्याकडे, त्याची आणि 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 त्यांचे पैसे मिळणार आहेत का शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना प्रत्येक पैसा त्यांचा मिळेल, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून काम करतोय। फक्त जी कारवाई केली ते कारखाने असे आहेत की 15 ऑक्टोबरला आपण गाळापाला सुरू करा म्हणून सांगितलेलं आहे। काही कारखान्यांनी मागच्या वर्षी 15 ऑक्टोबरच्या ऐवजी अगोदर सुरू केले होते, आपण त्यांना म्हटलं होतं की तुम्ही नंतर त्याला एक्सटेंडेड चालवा, कारण की आपल्याला ऊस कुठलाही बॅलन्स ठेवायचा नाही, त्या हिशोबाने आपण ते टन जे होता त्याची कॅपॅसिटी आपण जवळ जाणू। आणि अजूनही कोणी जर आम्हाला कॅपॅसिटी वाढून घ्यायची परमिशन मागत असेल तर आम्ही त्या सर्व कारखान्यांना परवानगी देणार आहोत। करू त्याला गरज पडली तर आम्ही म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटशी ते, कारण की शेवटी फायनान्स डिपार्टमेंटने त्या विमा कंपनीला अपॉइंट केलं असते, फायनान्स डिपार्टमेंटशी त्यांची मीटिंग करून त्याच्यात त्यांना कंपल्सरी किंवा त्यांना मॅन्डेटरी करायला लावू। जो कारखाना चालवू इच्छितो त्याला आम्ही परवानगी देणार आहोत। आणि आम्ही तर आमचा प्रयत्न होता की 1 ऑक्टोबरपासून चालू व्हावे, पण कारखान्यावाल्यांनी आम्हाला असं रिक्वेस्ट केली की अजून शेतामध्ये पाणी आहे तर ऊसतोड कामगार शेतात जाऊन ऊस काढू शकत नाही, त्याच्यामुळे 15 ऑक्टोबरपासून आणि आता काल कित्येक कारखान्यांनी त्यांचे बॉयलर सुरू केलेले आहेत, 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू होईल अशी आम्हाला नक्की खात्री आहे।